नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रॅव्हल मराठी या युट्यूब चॅनल मध्ये. आज बघतच असाल आपण आलो आहोत उंबरखिंड या ट्रेकला. मागच्या वेळेस आपण इथे ड्यूक स्नोजला आलो होतो. माझ्या मागे तुम्ही बघू शकता ड्यूक स्नोज, आणि आपण आज चाललो आहोत उंबरखिंडीला. तर उंबरखिंडीला एक खूप सुंदर असा इतिहास आहे. कार्तलब खानाच्या 20,000 फौजेशी शिवाजी महाराजांनी हजारांच्या सैन्यानिशी लढा दिला होता इथे, आणि कार्तलब खानाला शरणागती पत्करावी लागली होती. सो आपण ती उंबरखिंड आज करणार आहोत. आपण आता जाणार आहोत उंबरखिंडीमध्ये. तर मित्रांनो, या उंबरखिंडीत जाण्याआधी आपण त्या उंबरखिंडीचा इतिहास जाणून घेतला पाहिजे. तर औरंगजेबाचा जो मामा आहे शाहिस्तेखान, त्याला औरंगजेबाने पुण्यामध्ये पाठवलं होतं मराठ्यांचं साम्राज्य काबीज करण्यासाठी. त्यांनी उझबेक सरदार कार्तलब खान याला कोकणाचा परिसर आणि त्यांचा आरमार काबीज करण्यासाठी त्यांनी या कार्तलब खानाला या मोहिमेवर पाठवलं होतं. आणि तो ह्या उंबरखिंडीतून जात असताना शिवाजी महाराजांनी ह्याच उंबरखिंडीमध्ये त्याचा 2 फेब्रुवारी 1661 रोजी हजार मावळ्यांनीशी त्याच्या 20,000 फौजेचा पराभव केला होता आणि त्याला शरणागती पत्करावी लागली होती. ही उंबरखिंड फार ऐतिहासिक आहे आणि शिवाजी महाराजांनी ज्या 27 महत्वपूर्ण लढायांमध्ये भाग घेतला होता त्यापैकीच ही एक आहे. तर आपण आता या उंबरखिंडीच्या ट्रेकला जाणार आहोत. हा ट्रेक मी एकटा करत नाहीये, तर मी यूथ होस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया मालाड युनिट बरोबर करतोय. एओ कॉल तर मजा मस्ती करू नये. एओ ई आ ओ आय उतरताना थोडं घसरगुंडी पण आहे, मध्ये मध्ये थोडंफार घसरगुंडी आहे. कमीत कमी 3 ते 3.5 तासापर्यंत बहुतेक आपण चावणी गावात जे आहेत तिथे पोहोचून जाऊ असा टार्गेट. म्हणजे सकाळपासून आपला जो शेड्यूल चालू आहे त्याप्रमाणे जे आहेत आपण तिथे पोहोचू. हे 3.5 तासापर्यंत आपण चावणी गावात पोहोचू. बस पण तिथे मागवलेली आहे. चावणी गावातून थोडंसं पुढे गेलं की आता हा पूर्ण व्हॅली आहे असं कोणाला माहिती नाही आहे की ह्या कुठल्या जागेवर त्याचं वॉर झालं जे तुम्हाला ऑलरेडी सांगितलं गेलेलं आहे. ती व्हॅली जी आहेत आजूबाजूला भरपूर आहेत, जंगल बिंगल आहे. जाताना जे आहेत ते आडे तिथे आता हे सगळं INS शिवाजीचं फेन्सिंग आहे, त्याच्या बाजूबाजूने आपण जाणार आहोत. आतापर्यंत आपण ड्यूक स्नोजच्या वाटेने जो समोर नागफणी सुळका दिसतोय बघा, मागची साईड आहे ही, आणि तो मधून दिसतोय ती वाट आहे ती त्याच्याने वरती जात आहे त्या ड्यूक स्नोज वरती. खूप सोपा रूट आहे आणि आपण त्याच्या बाजूने चाललो आहोत. आणि आपण आता खाली उतरणार आहोत, आपण फक्त डिसेंड करणार आहोत. Thank you.
तर मित्रांनो, आपण आता जो प्रॉपर डिसेंट आहे सावनी गावासाठी तो आपण चालू केलेला आहे. तुम्ही मागे पाहू शकता, आपण आता डिसेंट करतोय. अशी व्हॅली आहे आणि त्या व्हॅलीमधून आपण डिसेंड करतो. हाच तो उंबरखिंडीचा रूट आहे. उंबरखिंडीचा रूट फार एक एक माणूस जाऊ शकेल एवढीच जागा आहे. चिंचोळी वाट आहे कम्प्लीट. असं करता करता असे मध्ये मध्ये आपल्याला एक छोटे छोटे असे वॉटर स्ट्रीम्स लागतात. पावसाळ्यामध्ये हा मोठी असते, ही आता एकदम छोटी राहिली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि हे पाणी पिण्यास खूप चांगलं असतं, कारण हे माउंटेन वॉटर आहे प्रॉपर. ही वॉटर स्ट्रीम तुम्ही पाहताय, ही अशीच आता कंटिन्युअस ऑलमोस्ट प्रत्येक ठिकाणी आपल्यासोबत असणार आहे वॉटर स्ट्रीम. आपण मगाशी तिथे होतो, इथून असं प्रत्येक खाली उतरत उतरत आपण इथे आलोय. ही माउंटेन रेंज पाहू, समोर ड्युक्स नोज आहे आणि माउंटेन रेंज बघा. आणि आता हा प्लाटू आहे, इथून आपण पुढे जाणार आहोत. इकडे खाली न जाता इथे यूटर्न मारायचा आहे. यूटर्न मारून खाली जायचंय, कारण हा रस्ता फार भुलभुल्या टाईप आहे. समोर जे गाव दिसत आहे ते मला वाटतं छावणी गाव आहे. अजूनही बराच पल्ला गाठायचा आपल्याला. सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगा खरंच सुंदर. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ट्रॅव्हल मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. मला सांगायला अतिशय आनंद होतो की आपल्या चॅनलने नुकतेच 200 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केलेला आहे आणि त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही जो प्रतिसाद आपल्या चॅनलला देताय, तुम्ही जे तुमच्या प्रतिक्रिया सांगताय, मला खूप मदत होते. असेच तुम्ही मला सपोर्ट करत राहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू अशाच पुढच्या कुठल्या तरी सफरीवरती. तोपर्यंत गुड बाय, शब्बा खेर, शुक्रिया दोस्तों.